जीएमए वेलकम यू ऑल। आपण आता कुडूस येथे आहोत। माळशिरसहून वेळापूरकडे जाताना पंढरपूर रस्त्याला कुडूस म्हणून एक गाव आहे, तिथे सध्या जीएमएची टीम आहे। इथून माऊलींची पालखी जाणार आहे। साधारण माऊलींच्या पालखीचं जायचं टायमिंग हे 12-12 वगैरे असेल, कारण एक रिंगण असतं माळशिरस आणि कुडूसच्या दरम्यान। ते रिंगण साधारण 8 वगैरे असतं आणि त्या रिंगण झाल्यानंतर ही पालखी निघते। आत्ता तुम्ही इथं बघत आहात, बरेच वारकरी इथे रात्री मुक्कामाला होते, त्यांच्या गाड्या वगैरे लागल्यात। आता यांची जेवणाची वगैरे व्यवस्था चालू आहे इथे। काही जण इथेच झोपले होते असे रस्त्यावर, पण एक त्यांच्या मनामध्ये असा भाव, एक आनंदी भाव होता। आणि तुम्ही बघताय एवढे वयस्कर लोक आहेत, पण उत्साह त्यांचा जरा सुद्धा काही कमी होत नाही आहे। बघा प्रत्येक जण भजन करतंय। बघा हे आजोबा, हे तुम्ही बघताल, या आजोबांसारखे बरेच असे वयस्कर मंडळी इथे विठोबा माऊली तुकाराम वगैरे असं भजन म्हणत पंढरपूरच्या दिशेने चालले आहेत। आणि खरोखरच एक म्हणजे हिंदू संप्रदायाच्या दृष्टीने ही एक आनंदाची बाब अशी आहे की 12व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी जी आषाढी एकादशीची वारी चालू केली, ती वारी आजही कंटिन्युअस आहे। साधारण कित्येक शतकं झाली, आता 800-900 वर्ष झाली, पण वारीमध्ये खंड नाही पडला आणि उत्साहानं लोक त्यात वाढत आहेत। म्हणजे आनंद तर लोकांचा द्विगुणित होतोच आहे आणि लोकांची संख्या पण वाढती आहे। हे तुम्ही बघतात पलीकडे ब्रेकफास्ट चाललाय, त्यांचा नाश्ता चाललाय। नाश्त्यासाठी काय तुम्ही आता बघितलं डिशमध्ये, खरोखरच या लोकांना जे विठोबा माऊलीचं असं काही वेड लागलंय की त्यांना त्याच्यापुढं हा त्रास कष्ट काहीच वाटत नाही आहे। किंबहुना माऊलीच त्यांच्याकडून सगळं हे करवून घेत आहेत असं जाणवतं। इथे पहाटे 3 इथे ही गर्दी चालू आहे। पहाटेच्या वेळेस काही लाईटचा इश्यू असल्यामुळे इथे शूटिंग तुम्हाला नाही दाखवत आलं, पण आत्ता उजाडलंय। पहाटे 5 साधारण इथं उजाडायला सुरुवात होते, 5-5 तर तेव्हापासूनच थोडं शूटिंग असं घेतलंय आपण। आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे शूटिंग, सगळं अपलोड करणार आहे मी। बघा या बाजूनं काही गाड्या चालल्यात, रस्ता मोठा केलाय माऊलींच्या पालखीसाठी। इकडून गाड्या जाण्याची व्यवस्था आहे, म्हणजे ट्रॅफिक ट्रॅव्हल आणि हे सगळे वारकरी, म्हणजे वारकऱ्यांच्याच गाड्या आहेत सगळ्या, की त्यांचे सामान, त्यांचे जेवणाची व्यवस्था असते, त्यांचे काही बॅगा वगैरे किंवा बाकीच्या वस्तू यासाठी अशा गाड्या असतात। पाणी काही टँकर आहे पाण्याचा। हे मुलं पण उत्साहानं जात आहेत, ते आजोबा बघा विठ्ठल, म्हणजे हे बघताना असं जाणवतं आहे की हे सगळं जे चाललं आहे ते कुठेतरी वैश्वामध्ये अशी एक शक्ती आहे, ती सगळं घडवून आणते। आणि यांचा मनातला भाव, जे ईश्वराविषयीची आत्मीयता, माऊलींविषयीची आत्मीयता, त्याच्यामुळे सगळे शक्य होत आहे। म्हणजे तुम्ही बघतात हे 20-20 रोज चालतात ही लोक, हे वारकरी 20-20 रोज चालतात। आता आपण साधारण एक 4-5 झाले शूटिंग घेतोय, पण तुम्ही बघताय की गर्दी ही अशीच प्रचंड आहे। गर्दी ही लाखो लोक वारीमध्ये सामील होत असतात आणि पंढरपूरला जात असतात आषाढी वारीसाठी। रस्त्याच्या दुतर्फा आता ही गर्दी आत्ता थोडीशी कमी वाटते, पण जेव्हा माऊलींची पालखी येईल त्याच्या 5-6 गर्दी नक्कीच असणार आहे, किंबहुना जास्तच असणार आहे। प्रत्येक वारीमध्ये दिंडीमध्ये काही लोक किती असणार आहेत वगैरे याचं काही एक त्यांचं ठराविक हे असतं की किती लोकांची व्यवस्था होऊ शकते वगैरे। हो, काही लोक इथं बसून नाश्ता करत आहेत,
माहुलींच्या पालखीमध्ये बऱ्याच दिंड्या आहेत आणि त्या प्रत्येक दिंडीमध्ये बरीच लोक आहेत आणि त्याच्याबरोबर प्रत्येक दिंडीच्या गाडी वगैरे असं हे बघा, ही ॲम्ब्युलन्स आहे, असे वेगवेगळ्या दिंड्या आहेत या. आणि या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने चालल्या आहेत विठू माहुलीच्या भेटीसाठी. बघा असे वारकरी येते, हे नाश्त्यासाठी खीर खात आहेत ते. बघा माऊलींचा प्रसाद आहे. शूटिंग घेतो. बघा आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सेकंदाला अशी वारकरी पंढरपूरच्या दिशेने चाललेत आणि गर्दी, लिटरली उत्साह, गर्दी काहीही कमी होत नाहीये, उलट वाढतच जात आहे. बरेच वर्षापासून मला इथे यायचं होतं माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी म्हणा किंवा हे बघण्यासाठी, तर काही शक्य होत नव्हतं, पण यावेळेस माऊलींनीच हे घडवून आणलं. हे बी माऊलींची पालखी जेव्हा येईल तेव्हा मला इथे उभारायला सोय जागा असणार नाहीये. हे मध्ये जे डिवायडर आहे त्याच्यावर मी उभा आहे. यंग जनरेशन पण आहे, मिडल जनरेशन पण आहे आणि ओल्ड जनरेशन पण आहे, सगळे याच्यामध्ये आहेत. हो का, आणि पोलीस बघा, म्हणजे या सगळ्यांची व्यवस्था म्हणा किंवा काही प्रॉब्लेम आला तर वगैरे त्यांच्या सेवेसाठी पोलीस पण आहेत. प्रशासनाने चांगली इथे सोय केली आहे की जेणेकरून कुणालाही काही त्रास होऊ नये. आता गर्दी वाढत चालली आहे. रिंगण सोहळा जसा संपेल तशी इकडे येणाऱ्यांची गर्दी फार वाढेल. रिंगण सोहळ्यासाठी आपल्याला नाही आता जाता येते, कारण ते साधारण इथून 3-1 किलोमीटर लांब आहे आणि गर्दी प्रचंड असते. तिथून परत आपल्याला इथे येण्यासाठी या दिंडीमध्येच यावं लागेल, त्यामुळे थोडंसं आपण इथलंच शूटिंग घेऊ. इथे वेगवेगळ्या पालख्या येत असतात, दिंडी येत असतात. हा घोडा इथे वेगवेगळ्या संतांच्या या पालख्या आहेत, त्यांचे रथ आहेत. आणि असे रथ हे सजवलेले आहेत. पालखी मार्ग आहे, नवीन पालखी मार्ग आहे, मोठा आहे हा पालखी मार्ग, पण आषाढी वारीसाठी जाणारे वारकरी एवढे आहेत की हा पालखी मार्ग सुद्धा कमी पडू शकेल. चल पालखी मार्ग बांधल्यामुळे फारच छान झालंय.
म्हणजे सुटसुटीत असं प्रत्येकालाच चालता येतं, अदरवाईज तिथे फार गर्दी व्हायची चालताना वगैरे आणि वेळही फार लागायचा। काही काही महिला तुम्हाला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिसतील, ती प्रथा आहे त्यांची। आणि शेवटपर्यंत आसाममध्ये पंढरपूरपर्यंत तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन जात असतात। हे बघा, ही दुसरी दिंडी आली। अशा प्रत्येक दिंडीमध्ये हजारो वारकरी असतात आणि अशा बऱ्याचशा दिंड्या भरपूर म्हणजे देवीदेव रेकॉर्ड वगैरे असेलच सगळं, पण हे 5-1 लाख लोक तरी वारीसाठी पंढरपूरमध्ये जमा होतात त्या दिवशी। तर नामाचा हा गजर आहे, वातावरण सगळं असं आनंदित होऊन गेलं इथे। बघा प्रत्येकाचा उत्साह बघा। प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा देते, माऊलींना सेवा देते। कोणी भजन म्हणतंय, कोणी कविता म्हणतंय, कोणी नामस्मरण करतंय। पाऊस नाही आहे, आजोबा आपल्याला हात करत आहेत। आता पाऊस नाही आहे इथे हे बी, पण पाऊस पडला तरी यांचा उत्साह काही कमी होणार नाही आहे, हे असेच उत्साहानं पुढे चालत राहणार आहे। तर थोडंसं आपण ही मी इकडून असा जात्राचा व्हिडिओ घेऊ। बघा दूरवर हा समुदाय वारकरी संप्रदायाचा पसरला इथे आणि तो सगळा पंढरपूरच्या दिशेने चालला आहे। योगा यांनी काहीतरी असं मस्त काहीतरी केलं इथे। खरोखरीच हे सगळं म्हणजे अद्भुत आहे आणि सगळे शिस्तीत आहे। असं काही नाही की कुठे धक्काबुक्की होते, गडबड होते, प्रत्येक जण शिस्तीत पावलं टाकतोय, पुढं जातोय। वारकऱ्यांची लगबग चालली आहे, त्यांचे नाश्त्याची वेळ किंवा नाश्ता करून जेवण करून माऊलींची पालखी गेल्यावर काही दिंड्या याच्या मागोमाग जातील, काही जण आत्ताच पुढंच जातील। त्यांचं जर प्लॅनिंग असतं आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे ते करत असतात। पण थोड्या थोड्या वेळानं असं शूटिंग घेणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत। बघा हा गर्दी ही अजून फार दूरवर आहे, म्हणजे मी जर इथं थांबायचं म्हटलं तर अख्खा दिवस लागेल इथे तुम्हाला शूटिंग दाखवायला असेल। पण आपल्याकडे इथे एवढी सुविधा नाही आहे की कंटिन्यू शूटिंग चालू राहील वगैरे, कारण इथे गाव असल्यामुळे लाईटही जायची शक्यता असते। जेवढं काही कव्हर करता येईल तेवढं नक्कीच आपण कव्हर करू। तर मला असं वाटतंय की ज्यांना वारीला काही जाता आलं नाही काही कारणानिमित्त, किंवा ज्यांना जायची आवड आहे पण काही प्रॉब्लेममुळे जाता येत नाही, किंवा ज्यांना वारी बघावीशी वाटते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरोखरच एक उत्साहवर्धक ठरेल। या व्हिडिओच्या माध्यमातून यातून उत्साह घेऊन काही मंडळी पुढच्या वर्षी वारीला पण येतील। आपण नक्कीच थोड्या थोड्या वेळानं यांचं वारकऱ्यांचं शूटिंग घेऊ।